आयाराम गायरामचे सरकारं पाहिजेत, ज्यांनी घोटाळे केलेत ते मंत्री पाहिजेत, कुठलाही दृष्टिकोन नसणारं सरकार पाहिजे का? मी लोकांना एवढंच म्हणणार आहे की त्यांनी काही गोष्टींवरती स्वतःहून अभ्यास केला पाहिजे. ज्या शेतीला पाणी मिळत नाही त्याचं नियोजन केलं तर शेतकऱ्याला आणि शहरवासियांना पाणी आपण देऊ शकतो अशी परिस्थिती आहे. हा मी म्हटलं हे सगळेजण थकले की मग मी सांगतो कशा रीतीने द्यायचं ते. आता अमोल मिटकरी जे आपल्याला भेट देऊन गेले, भविष्यकाळात ते वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊ शकतात का? आणि एवढ्या चांगल्या पक्षात ते असताना ते आमच्याकडे कशाला येतील? इंडिया आघाडी, महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी व इंडिया आघाडी सगळे एकत्र येणार का सर भविष्याच्या आगामी निवडणुकीकाळात? माझ्या 30 तारखेपर्यंत आपण थांबलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग काय भवितव्य होतं ते बघितलं पाहिजे आपण. राज्यातील राजकीय परिस्थिती सगळी बघता जनतेचं सगळं निवडणुकीबाबत कसं दृष्टिकोन राहायचं काय राहायचं तो लोकांनी ठरवायचं आहे की त्यांना असणारं आयाराम गायारामचे सरकार पाहिजेत, ज्यांनी घोटाळे केलेत ते मंत्री पाहिजेत, कुठलाही दृष्टिकोन नसणारं सरकार पाहिजे का? मी लोकांना एवढंच म्हणणार आहे की त्यांनी काही गोष्टींवरती स्वतःहून अभ्यास केला पाहिजे. एक म्हणजे गोदावरी ही नदी आहे, ती नाशिकपासून नगर जिल्हा, नगर जिल्ह्यातून ती औरंगाबाद, औरंगाबादमार्फत नांदेड, ती बे ऑफ बेंगॉलमध्ये त्या ठिकाणी जाते. दुसरी जी आहे ती वर्षभर वाहते अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरी जी आहे ती तापी आहे, ती पुन्हा मध्य प्रदेशमधून येते, गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवरती येते आणि पुन्हा उकाईवरनं ती सुरत मार्फत अरेबियन सीमध्ये जाते अशी असणारी परिस्थिती आहे. आणि तीही वर्षभर वाहणारी नदी आहे. तिसरी जी आहे ती वैनगंगा आहे. ती वैनगंगासुद्धा मध्य प्रदेशमधून निघते, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली असा मार्ग करत ती पुन्हा आंध्रामध्ये आणि तेलंगणामध्ये गोदावरीला भेटते आणि ती कृष्णा होते अशी असणारी परिस्थिती. तिसरी जी आहे ती कोकणातून उगम होते, सातारा, सांगली, कोल्हापूरला टच करत ही पुन्हा कर्नाटक आणि कर्नाटक मार्गे बे ऑफ बेंगॉलमध्ये जाते. दुसरी एक नदी जी आहे ती पुण्यातून निघते, सोलापूरला येते, उजनी हे त्याच्यावरचं असणारं धरण आहे, दोम आणि इतर सगळे आहेत. ही सुद्धा नदी वर्षभर वाहते अशी असणारी परिस्थिती आहे. किलोमीटरचा हिशेब आपण जर घेतला तर एका नदी आणि दुसऱ्या नदीमध्ये हा 100 किलोमीटरचं सुद्धा अंतर नाही किंवा 150 किलोमीटरचं सुद्धा अंतर नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ही परिस्थिती असली तरी दुष्काळ आहे, शेतकरी आत्महत्या करतात आहेत आणि पिकत नाही अशी सुद्धा परिस्थिती आहे. या सगळ्या नद्यांचं TMC किती, म्हणजे TMC मध्ये पाणी किती आहे याचं बघावं. या नद्यांच्या क्षेत्रामध्ये येणारं क्षेत्रफळ बघावं आणि ते त्या क्षेत्रफळामार्फत इथल्या जमिनीला पाणी देता येतं की नाही याचा जनतेने अभ्यास करावा. याचं कारण असं आहे की इथले सत्ताधारी आणि राजकर्ते हे काही त्याच्यामध्ये अभ्यास करत नाहीत.
माझ्या दृष्टीने या नद्यांचा जी मी असा उल्लेख केला आहे त्याचा व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर महाराष्ट्रामधला जो दुष्काळी भाग आहे किंवा कमी पावसाचा एरिया आहे किंवा ज्या शहरांना पाणी मिळत नाही ज्या शेतीला पाणी मिळत नाही त्याचं नियोजन केलं तर शेतकऱ्याला आणि शहरवासियांना पाणी आपण देऊ शकतो अशी परिस्थिती आहे. राज्याच्या दौऱ्याचं कसं काय नियोजन नाही आम्ही असं ज्या महिलेचं विवस्त करण्यात आलं की आणि तिने असं शेती केलेली ह्याच्यावरती जातीक्रमण करण्यात आलेलं आहे आदिवासी आहे आदिवासींना सुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्ट लागला पाहिजे ज्यांना त्रास देतं त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट लागला पाहिजे. तिथे लागला नाही म्हणून ॲडमिनिस्ट्रेशनला जे आहे ते आम्ही जाब विचारण्यासाठी जातो आहोत. आमच्याशी कोणी युती केली नाही तर आम्ही सगळ्यात लढू आम्ही अगोदरच जाहीर केलं आहे.